यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपर वन। पैठण तालुक्यातील तेलवाडी येथे खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। 14 वर्षांच्या गरीब मागासवर्गीय मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार 3 डिसेंबर रोजी घडलाय। या प्रकाराने पैठण तालुक्यात खळबळ उडाली आहे। पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील 14 वर्षीय मागासवर्गीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। आरोपी संजय मच्छिंद्र मोहिते वय वर्ष 27 आणि त्याचा साथीदार आरोपी विलास विनायक मुळे वय वर्ष 25 यांनी तेलवाडी येथील पीडिताच्या घरी जाऊन तिला आईने बोलवल्याचे खोटे सांगून मोसंबीच्या बागेतील शेडमध्ये नेऊन अत्याचार केलाय। ही सर्व हकीकत मुलीने आईला सांगितल्यावर पीडिताच्या आईने पैठण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली आहे। याबाबत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांना माहिती मिळताच त्यांनी तेलवाडी येथे जाऊन पीडित मुलीची भेट घेतली आहे आणि सर्व हकीकत माहिती करून घेत त्यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली आहे। या नराधामाला यांची नग्न धिंड का काढली जात नाही महाराष्ट्रात? हे सरळ पायाने चालत कोर्टात येतात कसे? हे पाय लंगडत लंगडत का येत नाहीत? आता सध्या मुलीची ब्लडिंग सुरू आहे। मी बंद रूम मध्ये भेटलो तिला, रक्त येत आहे तिचं। का त्या रुग्णालयाने गाठीने पाठवलं? आता रात्री का पाठवलं? का तिला ऍडमिट करून घेतलं नाही? आमची दिल्लीची निर्भया विदेशात नेली तिचा इलाज करायला? का आमच्या दलितांच्या मुली बहिणी नाहीत का? त्या या भारताच्या बेटी नाहीत का? का तिला दवाखान्यात नेलं नाही? का तिला रात्री ऍडमिट केलं नाही? कुणाचे फोन चाललेत त्या दवाखानावाल्याला? कोण जबाब आणतोय पालकमंत्री? कोण फोन करतोय व्हीडीआर सीडीआर चेक करा? मी गॅरंटी देतोय 17 वर्ष झालं चौवळीत, दबाव आणल्याशिवाय तिला घरी पाठवलेलं नाही। तात्काळ जर तिला दवाखान्यात नेलं नाही तर तिचा जीवाचं काही होऊ शकतं। अरे निरागस लेकरू आहे ते, निरागस। तिचा ब्लडिंग सुरू आहे, ती म्हणती मला दुखतंय आणि रात्री दुखत असताना सांगून सुद्धा घरी सोडलंय। ते सरळ पायात चालत पुढे कोर्टात येतात, नाडक्या का फुटत नाहीत? का फुटत नाहीत नाडक्या या आरामखोराच्या? जात सोडा, मानवता कुठं आहे? जिजाऊची लेख आहे ती, बेटी आहे भारताची। असं भयभीत होऊन जगावं लागतं। ही सगळी जागा गायरान जागा आहे, सात बारे सगळं लुटायचं, या दमन करायचं, दडपशाही करायची, दमक्या द्यायच्या। माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे। परमानंट याला असणारे कायमस्वरूपी पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी सुद्धा मागणी करणार आहे। कुणालाही सोडणार नाहीत। पोलीस यंत्रणेने यात सखोल चौकशी करावी, पुन्हा पुन्हा सखोल चौकशी करा। त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी रेप केला, त्यांच्या अंगावर वेगळे कपडे होते, पुन्हा कपडे त्यांनी बदललेले असं सुद्धा आम्हाला खाजगीत सांगितलंय। याचा सुद्धा तपास सगळा झाला पाहिजे। कुणालाही पाठीशी घालता कामा नये। फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून जर या नराधामावरती शिक्षा झाली तर या ठिकाणी आमच्या देशातल्या आया बहिणी सुरक्षित होऊ शकतात, अन्यथा हे भयानक आहे, अतिशय भयानक आहे। बेटी बचाओ बेटी पढाओ काय तिचं शिक्षण चालू आहे। आईचे तिचे वडील वारले, 6 वर्ष झाले एकटी आई, 4 मुलीचे लग्न केलेत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे। तिच्या गरिबीचा फायदा घेता, तिच्या दलित असण्याचा फायदा घेता। हे अत्याचार नाही तर काय? आतंकवादी ते आतंकवादी नाही। हैदराबादला एन्काउंटर होईल बलात्कार करण्याचं, पण यांचं एन्काउंटर होणार नाही, कारण दलितांच्या या महाराष्ट्रात झालेल्या अत्याचारावर एकही एन्काउंटर होत नाही, फास्ट ट्रॅक कोर्ट लागत नाही। 250 हत्याकांड झाले, दुर्दैव आहे आणि निषेधारे मोर्चा काढून उत्तर देणार, सोडणार नाही। या ठिकाणी अधिवेशन आहे 2 तारखेपासून, या मुद्दा घेऊन सुद्धा अधिवेशनावर धडकणार। मुलीचा जीवितास काही झाल्यास सर्व जबाबदार राहतील।
तिला औरंगाबादला द्या, मुंबईला न्या, तिचा इलाज करा आणि जीवाला काही झालं तर आज समग्र राज्य वेठीस धरला जाईल। रात्रीपासून राज्य या ठिकाणी सोशल मीडियावर जाऊन बघा काय अवस्था आहे, त्याच्यामुळे गांभीर्याने घेतलं पाहिजे, या ठिकाणी संरक्षण दिलं पाहिजे आणि पुन्हा पुन्हा सखोल चौकशी करून आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। न्यूज सुपरवन साठी मुक्त संकलन विभाग पैठण।